बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये काम करणारे वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मागील 3 महिन्यांपासून वेतन मिळालेले नसून त्यांच्यावर उपासमारीची पाळी आलेली आहे. तसेच या कर्मचाऱ्यांच्या इतरही मागण्या असून या मागण्यांच्या पूर्ततेसाठी शुक्रवारी शेगाव येथे सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट व स्टाफ नर्स सह आशा सेविकांनी रुग्णालयासमोर निदर्शने केली. आमच्या मागण्या, आमच्या मागण्या, आमच्या मागण्या. बुलढाणा जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत काम करणारे वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट यासह आशा सेविकांचे मागील ऑक्टोबर महिन्यापासूनचे वेतन शासनाने थकित ठेवले आहे. यासाठी शासनाने सेंट्रल नोडल प्रणाली लागू करण्याचे काम सुरू असल्याचे कारण सांगून सदर वेतन थांबवल्याने कर्मचाऱ्यांवर उपासमारीची पाळी आलेली आहे. याशिवाय शेकडो वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतलेले कर्ज यामुळे बँकेत लावण्यात येत असलेले धनादेश ठेवले जात नसल्याने त्याचा आर्थिक भूर्दंडही कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत असल्यामुळे कर्मचारी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे शासनाच्या या निगरगट्ट वागण्याला कंटाळून व आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी शुक्रवारी शेगाव येथील साईबाबा मोटे उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट यांच्यासह शहरातील आशा सेविकांनी रुग्णालयासमोर निदर्शने केली व नंतर वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रेमचंद पंडित यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. आम्ही राष्ट्रीय आरोग्य अभियानातले कर्मचारी आहोत. कंत्राटी कर्मचारी असून गेल्या काही दिवसापासून आम्ही कोविड काळात आरोग्य सेवा करत आहोत. मात्र गेल्या 3 महिन्यापासून आमचे वेतन प्रलंबित असून दैनंदिन गरजा भागवणे कठीण झालेले आहे. शासनाकडून 1 तारखेला पगार करण्याचे आदेश असतानाही जिल्हास्तरावरून कुठल्याच महिन्यात 1 तारखेला पगार झालेला नाही. गेल्या 3 महिन्यापासून पगार झाला नसल्यामुळे आमचे म्हणजे उपासमारीची वेळ आम्हा कर्मचाऱ्याला आलेली आहे. कोविड काळात कोविड योद्धा म्हणून आमचा सत्कार लागोलागी झाला, पण आमच्या घरगुती परेशानी आणि पगारामुळे आम्ही सध्या संकटात आलेलो आहोत. तरी शासनाने आमचे लवकरात लवकर आमच्या मागणी पूर्ण करावं. सेविका जयश्री पांडव, तुम्हाला असं सांगू इच्छिते की बऱ्याचशा आमच्या मागण्या आहेत त्या अजूनही पूर्ण होत नाही आहे. आयुक्तांचे असे लेटर आलेले असतात की बा यांचे 1 तारखेच्या आत पगार झाले पाहिजे, पण कुठल्याही प्रकारचं त्यावर निर्णय घेतला जात नाही. आमच्या भरवशावर आमचं घर आहे, कुटुंब आहे, आमची मुलं आहेत, मुलं शाळेमध्ये जातात, घरी ऑनलाईन क्लासेस करतात, तरीही त्यांच्या शाळेचे फीज आम्हाला भरावं लागतात, बाकीही खर्च असतो. आमचं घरसुद्धा आमच्याच वेतनावर आधारित असते आणि 3-3 महिने जर पगार झाले नाही तर आम्ही आमचं कुटुंब कसं चालवणार, आमची कसं करणार आम्ही, हेच आमच्या समोर टेन्शन आलेलं आहे बऱ्याचशा मोठ्या प्रमाणावर. आणि सगळ्यांचं हेच आहे, शासन आदेश देते पण त्याच्यावर कुठलीही कारवाई होत नाही, त्याच्यामुळे आम्हाला मानसिक ताणातून जावं लागत आहे. हमारे जो शासन ने महीने का पगार कहा है वो महीने का पगार नहीं है. 4-4, 5-5 महीने पगार नहीं मिलता है. और पिछले साल हमने कोविड में काम कर हम पॉजिटिव हुए, हम एडमिट हुए, उसके बाद वापस हमने काम किया और अब भी हम काम कर रहे हैं. इसके बावजूद हमारे को पुराना पगार नहीं है और 1 तारीख को पगार नहीं होता है. इसके अलावा हमारा जो एरियस है ये भी 2 साल से रुका हुआ है. अभी हमारी डिमांड ये है कि हमारा एरियस और हमारा जो 3 महीने से पगार रुका हुआ है ये हर 1 तारीख को हो जाना चाहिए, और एरियस जो रुका हुआ है वो एरियस मिलना चाहिए, और कोविड भत्ता ये सब जितना है हमारा सब मिलना चाहिए. आज 2-2 साल हो गए ये सब चीज़ें नहीं मिली है.